मित्रांनो नमस्कार. आपण या आदि शंकराचार्य या पाठामध्ये पहिल्या प्रसंगामध्ये आपण जे बघितलेलं आहे की शंकराचार्य जे आहेत त्यांचा जन्म कुठे झाला, नंतर ते गुरुकुलात गेले, गुरुकुलातून ज्ञान प्राप्त करून आले आणि कशा प्रकारे त्यांनी संन्यासी होण्याचा आग्रह आपल्या आईकडे धरला आणि त्या आग्रहास्तव त्या प्रसंगामध्ये आपण बघितलं की त्यांना संन्यासी होण्याची परवानगी सुद्धा आईने दिली. नंतर संन्यासाविषयी शंकराचार्यांनी आईला समजून सांगितलं की कशा प्रकारे संन्यासी होणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रसंगावरून त्यांनी एक ज्ञान ग्रहण केलं आणि पुढे वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी त्यांनी प्रस्थान सुद्धा केलं. आता आपण दुसरा प्रसंग त्यांच्या जीवनातील बघणार आहोत. एकदा शिष्यासोबत स्नानासाठी जात असताना मध्येच रस्त्यामध्ये एक अतिशय जीर्ण वस्त्रधारी मलिन वस्त्र असलेला असा एक व्यक्ती त्यांच्या समोर उभा राहतो आणि लगेच त्यांचे शिष्य जे आहेत ते म्हणतात की अरे हा कोण इथे उभा आहे, चला बाजूला सरा, बाजूला हो, बाजूला हो, अशा प्रकारे ते त्याला तिथून घालवतात. परंतु तो जीर्ण मलिन काय वस्त्र असलेला मनुष्य त्या शिष्यांना प्रश्न विचारतो की अरे बाजूला हो, बाजूला हो, असं तू कोणाला बरंच म्हणतोयस, या शरीराला की आत्म्याला? जेव्हा असा प्रश्न तो व्यक्ती करतो त्यावेळेस जर तू शरीराला म्हणत असेल तर हे शरीर तर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जे तुझं आणि माझं समानच आहे. आणि जर का आत्म्याला म्हणत असेल तर तुझ्यामध्ये विद्यमान असलेला आत्मा आणि माझ्यामध्ये विद्यमान असलेला आत्मा हा एकच परमेश्वराचा अंश आहे, मग कोणाला बघतो असं म्हणतोयस? तेव्हा आचार्य आणि शंकराचार्य म्हणतात की थांबा, या व्यक्तीला आपल्याला वंदन केलं पाहिजे. का? कारण वेदांत सारचं एवढं मोठं तत्वज्ञान या व्यक्तीने आपल्याला समोर मांडलेलं आहे. मग सगळेजण त्यांना नमन करतात आणि तिथे मित्रांनो एक गोष्ट त्या आचार्यांनी तिथे घेतलेली आहे की ज्ञानम कस्मात अपि ग्राह्यम्, जिथून चांगलं ज्ञान मिळेल तिथून ते घेतलंच पाहिजे, असा आचार्यांनी तिथे उद्गार वाचक केलेला आहे. आणि त्या क्षणी आचार्यांनी तिथे मनीषा पंचकम नावाचं स्तोत्र जे आहे हे सुद्धा रचलेलं आहे की समाजामध्ये काम करत असताना, जेव्हा समाजामध्ये प्रसार करत असताना कशा प्रकारे नम्र होऊन वागलं पाहिजे आणि जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला योग्य ज्ञान मिळेल त्या त्या ठिकाणी आपल्याला योग्य ज्ञानाचा स्वीकार आपण केला पाहिजे, अशा पद्धतीने. पुढे आपण थोडं या पॅरेग्राफविषयी बघणार आहोत. हा जो द्वितीय प्रसंग मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या द्वितीय प्रसंगावरती मित्रांनो तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर शोधायची आहे, एक कृती तुम्हाला करायची आहे. एक एक बघूया आपण. उत्तर मात्र तुम्हाला शोधायचे आहे. आचार्य कुत्र गच्छती या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. आचार्य केन सह गच्छती, कुत्र गच्छती, अशा प्रकारे. दुसरं, मार्गे कह पूरतः आगच्छती, त्याच्यासमोर मार्गामध्ये कोण समोर उभा राहतो ते ते उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. पुढे, शिष्या उच्चैः किम अवदन् कम अवदन्, अशा प्रकारचे प्रश्न याचे उत्तर तुम्हाला इथे लिहायचे आहे. पुढचा आहे, आचार्येण कः संदेशः प्रदत्तः, खूप महत्वाचा संदेश आचार्याने संपूर्ण समाजासाठी आणि मानवतेसाठी दिलेला आहे, तो संदेश आपल्याला इथं त्या उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या तुम्ही कृती करत असताना एकदा पॅरेग्राफ छानपैकी वाचा, समजून घ्या आणि या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्या वहीत व्यवस्थित लिहून घ्या.